आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता म्हणजे चिन्मय मांडलेकर. चिन्मयच्या अभिनयाचं कौतुक फक्त मराठी इंडस्ट्रीलाच नाही तर बॉलिवूडला सुद्धा आहे. द कश्मीर फाईल्स या सिनेमात चिन्मयने फारुक मलिक बिट्टा ही निगेटिव्ह भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याला झी सिने अवॉर्ड बेस्ट ऍक्टर इन निगेटिव्ह रोल या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलंय. ज्येष्ठ अभिनेते गुलशन ग्रोवर, सनी देओल आणि अभिनेता बॉबी देओलच्या हस्ते चिन्मयला हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी चिन्मयने ट्रॉफी घेताना त्याचं मनोगत व्यक्त केलं आणि मराठीत सगळ्यांचे आभार मानले. बहुत बहुत धन्यवाद विवेक सर, पल्लवी मॅम, अनुपम जी, दर्शन, अ बिग शाउट आउट टू भाषा और कश्मीर फाइल्स की पूरी टीम. आप सबका मैं बहुत बहुत तहे दिल से शुक्रगुजार हूं. And also thanks to the jury and Zee Cine Awards. I know two kids, one wife and four dogs are going to be very happy today. That is my family and the award is for them. Tuma sagalyancha mi khup khup aabhari aahe. Dhanyavaad. Social media var tyane ha video share kartaach comments madhe tyachyavar shubhechhancha varsha hotoy. चिन्मयचं राजश्री मराठीकडून मनपूर्वक अभिनंदन. तुम्हाला द कश्मीर फाईल्स या सिनेमातली चिन्मयची भूमिका कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.